दुर्गादेवी उत्सवासाठी मूर्ती आणलेल्या आहेत. आकर्षक मूर्ती आहे. लोकांना आज भावना येत शेवटी लोक काय म्हणतात, शेवटी शेवटी स्वस्त मिळेल, व्यापारी शांत बसतील. पाऊस आहे यावर्षी पावसाच्या वातावरणामुळे माल काही ओला आहे आणि त्यांना रस्त्यावर मोठे गड्डे असतात, येताना फार तकलीफ होते. भाव काय वाढलं झाले काय? 22-25% वाढून गेले. कलरवाले सांगतात, प्लास्टरवाले सांगतात, सर्व सांगतात. गाडीवाल्यांचे वाढले बरोबर, डिझेलचे, पेट्रोल. हे मंडळ जे दुर्गा मंडळ हे ग्रामीण भागात जास्त आहे का शहरी भागामध्ये? ग्रामीणमध्ये जास्त आहे, शेतीमध्ये कमी राहतात. कमी आहे पहाडी एरियातल्या सर्व लोकांनी ते करतात. आदिवासी भागामध्ये, आदिवासी विभागामध्ये जास्त होतं. आतापर्यंत किती बुक झालेले आपले? आतापर्यंत माझे 30 बुक झाले आहे, बाकी 20-21 बाकी. अच्छा, अजून 2 दिवसामध्ये माहीत पडेल. ही मूर्ती आपण MP म्हणून आल्या, बरमपूर बाकी आपल्याकडचे आहेत, जळगाव जिल्ह्यातल्या. आतापर्यंत जरा इसून बरा होता, अजून आहे 2 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळे अजून बाकी येण्याचे जवळपास 40-50% कस्टमर बाकी आहेत मार्केटला येण्याच्या. 40-50% कस्टमर येऊन गेला मार्केटला. भाव वगैरे किंमत भाव वाढ झालेली 15-20% भाव वाढ झालेली. भाव वाढ झालेली मागच्या वर्षापेक्षा. भाव वाढ झालेली यंदा 15-20%. अच्छा अच्छा. आणि मंडळ जास्त जे येणारे जे घ्यायला ग्रामीण भागाचे उत्सव जास्त जोरात आहे. ग्रामीण चोपडा शहरापेक्षा ग्रामीण एरियामध्ये खेडोपाडी उत्सव जोरात चालतो. प्रत्येक खेड्यावर 15-20 मंडळ बसतात दरवर्षी. शहरापेक्षा ग्रामीण भागात, ग्रामीण भागात उत्सव जोरात आहे. उत्सव जाते दरवर्षी व्यापारी 10-5% हे वाढ होतोच. पब्लिक बी तेवढीच आहे मंडळाची, नवरात्र मंडळाची. फक्त गणपती उत्सव हे लॉप गेल्यामुळे नवरात्र याच्यामध्ये लोकांना उत्सुकता आहे व की होईल. आणि उद्यान परवा या 2 दिवसामध्ये धंदा हा होतोच आणि होईलच अशी आपल्याला गॅरंटी आहे. शहरा भागापेक्षा ग्रामीण भागातलं मोठ्या प्रमाणावर उत्सुकता जास्त असते. त्यांच्या 10 दिवसाचा सण असतो. 10 दिवस प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दुर्गा माता जास्त बसवल्या जातात. आणि आदिवासी एक नंबर पारपट्टी आदिवासी एक नंबर, त्यांना म्हणजे हा सण गणपतीपेक्षा मोठा वाटतो. मोठा वाटतो त्यामुळे जे मंडळ असतात ते जास्त असतात. शहरा गल्लीमध्ये एरियामध्ये नवदुर्गा आणि गरबांचे जे कार्यक्रम असतो ना, त्यांना त्याच्यामध्ये उत्सुकता असते. त्यामुळे देवी माता ही नवदुर्गा सण उत्सव येईल असं वाटतंय. भाव थोडा वाढलेला. भाव तर दरवर्षी आम्ही मॅनेजमेंट करूनच घेतलाय की यावर्षी ही मूर्ती आपल्याला एवढ्या भेटली तेव्हा 10% पकडून चालायची. जागा भाडा 10% वाढून चालायची, ट्रान्सपोर्टिंग 10% वाढून चालायची. आणि यावर्षी सतत पाऊस सुरू आहे. सतत पाऊस झाल्यामुळे माल कमी झालेला आहे. व्यापारी माल चुकलेला नाही, त्याच्यामुळे भाव हे तेजीमध्ये राहणार. ज्यांना जे मिळून गेला तो मिळून गेला. बरोबर. तुम्ही म्हणणार की मी बघून येतो करून येतो तर ती राहील की नाही राहील मूर्ती हे उद्या आणि परवाच्या वरती डिपेंड राहील. अच्छा. हो, माल हे शॉर्टेज होणार असं मला तरी शक्यता वाटते. वाटते. हो.